जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली मात्र रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळताच मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा रंगू लागल्या जळगावच्या भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर रक्षा खडसे व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद झाल्याचं समोर आलंय भाजप कार्यकर्त्यांना डावलं जात असून रक्षा खडसे भाजपच्या कार्यकर्त्यांना घेऊन फिरतात असा आरोप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केलाय गिरीश महाजन यांच्या समोरच हा सर्व प्रकार घडल्याने रावेर मतदारसंघात अंतर्गत वाद चवाट्यावर आलाय